काळजा मध्ये माझ्या राजांचे विचार फेरण्याचा प्रयत्न करतोय बाबांनो। ए 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेला औरंगजेब लक्षात घ्या, शेवटचा श्वास त्याला या तुमाती मध्ये सोडावा लागला। छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर माझा शंभू राजा लढला। शंभू राजांच्या नंतर ज्या वेळेला शंभू राजांनी बलिदान दिलं त्यावेळेला येशू आई माझी रडली। येशू आई नंतर माझा राजाराम महाराज, आणि राजाराम महाराजांच्या नंतर ज्या महाकालीनं हातामध्ये तलवार घेतली तिचं नाव तारा राणी आहे, लक्षात घ्या। आणि तब्बल 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्र घ्यायला आला होता, पण 27 वर्षानंतर याच मातीमध्ये शेवटचा श्वास त्याला सोडायला लावला। त्या भद्रकालीचं नाव तारा राणी आहे, जी तारा राणी तुमच्यामध्ये आहे, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये आहे मातानो। असा औरंगजेब माझ्या राजांच्या बद्दल काय म्हणतो एका मिनिटामध्ये सांगतो। आणि देव काय असतो हे मी तुमच्या काळजात पेरतो। काबुल पासून कंदहार पर्यंत ऐका, काबुल पासून कंदहार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली साम्राज्य निर्माण केलं। शब्द आणि शब्द ऐका, शब्द आणि शब्द ऐका, लक्षात घ्या। काळजामध्ये आग पेटू दे, उद्याचा दिवस आमचा आहे की नाही आम्हाला माहित नाही, आजचा दिवस आमचा आहे, आमचे डोळे उघडे आहेत, लक्षात घ्या। आजचा दिवस भरभरून जगायचा, आणि ज्यांनी आम्हाला जगायला शिकवलं त्यांचं कर्तृत्व जाणून घेताना कान डोळ्याने हृदय सुद्धा उघडं ठेवायचं। मातानो तो औरंगजेब काय म्हणत होता, काबुल पासून कंदार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली स्वराज्य स्थापन केलं। काबुल पासून कंदार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली स्वराज्य स्थापन केलं। इराक, इराण, अफगाणिस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमूर खानदानाने पाणी पाजलं, पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवा भोसलेनी रोखलं। हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवा भोसलेनी रोखलं। शिवा भोसलेला कैद करण्यासाठी, शिवा भोसलेला ठार मारण्यासाठी, शिवा भोसलेला थांबवण्यासाठी मी माझी सगळी शक्ती पणाला लावली, पण शिवा भोसले माझ्या हाती आला नाही। याला दुश्मन भी दिया तो कैसे दिया शिवा भोसले जैसा दिया, दुश्मन भी दिया तो कैसे दिया शिवा भोसले जैसा दिया। अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि इस दुनिया का सबसे बहादुर योद्धा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है, तेरे पास आ रहा है।